झाले आमचं नियोजन झाले 26 तारखेचं सगळं नियोजन झाले. बरं आता हो म्हणायला लागले ते सगळं काही झुले वगैरे बसवायचे तर हे ना बसवू तर नाही मग ह्यांचे सांगते मी मला सगळं कसला थाट पाहिजे काय का झुला गावडं म्हटलं झुला आणून बांधलाय की तिथे शेड मध्ये खेळायला तुला एवढं म्हटलं जाळ्याचा झुला केलाय हा आणि म्हणा की झुला आणा फळाना आणा ना आणलं की बघन काय काय बघतील आमचं सांग तुझ्या माय बापाला आणायला लाव चांगलं काय तरी म्हणावं एक चांगलं म्हणावं काय मला घेऊन काय बोलणं ते सासूर सासूर असतोय का झुला सुनाचा डबाळा जेवण का सासूला मजात म्हणलं ना मजा की सा तुमची तर मजा कशाला बी हाया अग सुनाच्या आधी तू झोक घेतलं तिथं रंग ह्यानरंग ह्यानरंग करू करू आणि म्हण मला की द्या मला झोका द्या मला झोका ना ना तुमच्या पुढे मी डोकंच फोडून घेईन बघा सांगायला लागले तसला झुला असतंय का ती तसलं जाळ ते बघाय असते अशी बसून ही करायची त्याच्यामध्ये झोपू का काय मी तेवढ्या माणसाय देखत अग त्याच्यात फुलं ही टाकून मस्त गादे टाकून त्याला झुल्याहून मस्त बनवायचं आणि त्याच्यात बसून पुन्हा मग कार्यक्रम करायचा असतोय आणि म्हणा की झुलं आणून मी दे बघन फलानं करायला लागली बाबा सुन तर सांग जरा तिला काय सांगू आता मी हा तिचं खरं आहे की काय त्याच्यात असतंय का डबल डबल आणायचे काय झुले आता हे कशाला आणलाय झुला नव्हतं काय ते अव ना ना आईला आजच दवाखान्यातून आणलंय की आज तर डॉक्टरना सांगितलंय आता तर लय चांगलं झालंय तुमचं आता काय टेन्शनच घेऊ नका जरा बोललं तरी बी चालतंय आता त्या विषय संपलाय त्यांचा आता काय तोड चालूच होते आता सारखं आणि तसला झुला असतंय का ती ती झोपाय आणलेला ते मच्छरदानी ती असते का ढवळ्या जेवणाला तुम्ही एक सांगायला होती झुला आणलाय म्हणून अव ना ना ती सजविल्याला मोठा झुला दोघाला बसायसारखा असतंय माहितीये का तुम्हाला काही काय सुना काय काम आहे का तुमचं कसले बाणन कसलं काय चंद्र हरण कुठलं काय काय आणा नाही तर आणा बाणन घाला ते छात्रात टाका मारून आग आम्हाला 6-6 लेकरं झाल्या कसलं आम्हाला झुलू आणा आहे का कुठं काय काय म्हणते तर काय पकवा माय बापाला काय डवळ जेवण नाही का काही नाही काय सुद्धा नव्हतं जशाला तसे साबाळात पण करून मोकळी झाली माझी बायको आणि म्हणत घ्यायला आणा झुली गे आणा बंगाया पुन्हा काय आणा बाण बाण आणा आमचं घाला आमच्या छातरा छात्र मारून चंद्र बी असतोय चंद्र म्हणून चंद्र हा कसला चंद्र हार असतोय म्हणून ते मला काय माहित नाही बघा तुम्हाला सांगायला लागले ते तिकडून सगळं घेऊन यायला लागले तर तुम्ही मला चंद्र आणून द्यायचा बघा ते चंद्रावर बसायचंय मला आई काय म्हणताय ते बाण फिन सगळं पाहिजे मला उगा माझ्या मध्ये घेऊ नका ते तुला बी पाहिजे बघा मला अग तुझ्या बाबा तरी घेऊन येऊ दे की काय आणतात काय नाही आम्हाला नीट नीट का बघू दे आणि जी नाही तुझ्या माय बाबांना नाही आणलं तर मी स्वर्गात जातो आणि स्वर्गातून ते चंद्र धरून आणतो पुन्हा ते देव बसते ते झुल्यात ते झुला आणतो रथ असतो हा रथ आणतो आणि जे आणून मी जाऊन आकाशात जातो बर का जानो आणि जरा सुनाच लय थाट करायचंय म्हणणं तिच्या हा आणि तिला जरा ते आणू आपण रतन झुला चंद्रहार हे चंद्र हा तुझ्या माय बापाला तर तिला म्हणून तुझ्या माय बापाला काय काय आणले आधी सांग म्हणा आम्हाला म्हणजे आम्हाला जायला म्हणा वर नसतंय चंद्र ते आणायचं आपल्याला कुठला दुकानामधला आणायचा असतंय उगा उगाचा असं आहे वय असतोय मला वाटलं वरला चंद्र उगवतोय तो तिचा आणा म्हणते का काय की मला असं वाटलं ग आता मला तरी काय कळतंय का म्हाताऱ्या माणसाला का आमच्या बाबा त्याला नव्हतं माहिती तुम्हाला वाटत असेल फक्त झुला आणि ते चंद्र तेवढाच आहे तसलं काही सांगायचं नाही मला ते पत्राचं शेड आहे का त्याला चौकून ते मडपाचे ते नसतात का ते काय म्हणते त्याला पट्ट्या जाणू काय म्हणते त्याला पट्ट्या पट्ट्या नाही का ते डेकोरेशनचं असतंय चौकून बरोबर डेकोरेशन परत खालून खाली मॅट पाहिजे मला ते चटया तिकडे माणसं यायला त्यांना खायला अव का ऐकून घ्या वरण भात पाहिजे बटाट्याची भाजी पाहिजे परत पुऱ्या नको वातावरण चांगलं नाही तेलानं जरा कसं मळमळ होईल त्यांना म्हणून चपात्या पाहिजे चांगल्या चपात्या चांगल्या गव्हाच्या बघा शेत गव्हाच्या आणि गोडमध्ये गुलाबजामून बरी आहेत की एवढं पाहिजे बघा पुन्हा म्हणताना सांगितलं नाही म्हणून हिनं सुन बाई तुझ्या बाबा डबळ जेवण घेऊन यायला लागले कारण नवऱ्याचं लग्नच लावून द्या लागले हाय का एवढं आठ असते का कुठं अगं आम्ही चटणी भाकर खाऊ घालू नाही तर त्याला तुपातलं खाऊ घालू हो
तू पतला म्हणता होय आता नाही तुम्हाला तू पतला जर करायला लावलं ना तर नावच बदलून ठेवा तुम्ही माझं नाही त्यांना बी सांगितलं तू पतला करायला लावायचं तर बघा मग अग थोरल्या सोन्याच्या माय बापानं दवळ जेवण कसलं ते त्यांना आणलंय का कवा अहो तीन लेकराचा बाप झाला की ती झाली तीन लेकराची माय कवा आणलं का दवळ जेवण कसलं ते काळं का गोरं आम्हाला दाखवायला आणि डॉक्टर सोनानं गायतच लावलंय चंद्र आणा फलाना आणा बाणा आणा आम्हाला काय बाणानं मारते का काय की बाबा काय अहो नाना राहायला घर होता का आंघोळीला नहाणी होती का लयच लागला बाई आता बोलायला तुम्हाला तरी कुठलं माहिती होत आता उगा करायला तिचं म्हणून माहिती झालंय तुम्हाला इतक्या दिवस नाही बोलायचं आलं मला तीन लेकर उसरा आता बोलायला का तुम्हालाच काय कळत नव्हतं मला काय सांगायला आम्हाला काय तुमच्याच माय बापाचं जाणार आहे काय लागायचं ते सगळा खर्च तुमच्याच माय बापाचा असतोय आम्हाला काय उद्या आले एक पान आणून टाका म्हणत आम्ही टाकून देऊ आणि त्यात बसवून तुमचे झुले हलवू आणि पुढं तुमचा कार्यक्रम करून घेऊ आमचं काय जाणार आहे त्यातलं जे आमचं जे आहे उरी तरी ते आम्ही करून वाटायला लावू तिकडत नसताय नेट लागत इथं बी बघा कसं होतंय आता उद्याच्याला अहो नाना हे ढवळ जेवण म्हणजे काय साधं नसतं लग्नाच्या वरचा खर्च असतंय लग्न तरी बरं आहे पण ढवळ जेवण बरं नाही आता तुमच्या चार लेकी येणार जावई येणार झाले त्यांना तुम्हाला कपडा लत्ता करावा लागणार झाला पुन्हा त्यातली त्यात धोंड्याचा महिना आहे एखादा जावई रुसून जर बसला तर त्यांना आमटी बी लगेच करावी लागत या ती गनिमत आमच्या टायमाला नव्हतं म्हणून तरी तुमचा खर्च वाचला नाही तर काय करणार होता तवा तर खायनाशी मोतल होता आपण कुठं ना काढलास की ग मला बी सासरा आहे मी त्याला तर आले का नाही डोळं जेवणाला हे बघ चेअर जवळला म्हणणार नाड्याच्या हातात चेअर आण त्या घातल्या तर तुमची माझी बरोबर हाय नाही तर मी तुमचा ही एवढा एवढा ठाटवाट केलेला इतकं हे केलेलं त्याचा घास सुद्धा शिवणार नाही हा जेव्हा माझ्या अंतर चेअर जावे चेअर आण त्या घालताल तेव्हा मी जेवण नाही तर मी तुम्हाला बोलणार सुद्धा नाही चेअर कार्यक्रम माझ्या लेकाचा आहे लेकाचा सुनाचा काय कार्यक्रम माझ्या लेकाचा आणि सुनाचा आहे म्हणून तुम्हाला मग जावायन लेखीन आणावं लागतंय बापाला ते न म्हणा लागतंय सासरा हाय तुला नाही काय तुला काय नाही कुणी आणलं समाधान आहे समाधान आहे तुला काय सांगू तुला दिसत नाही कशाला तुला आमट्या घालत की म्हातारपणाला जा जावाय ऐकून मला नाही सांग तर असं मोठ्या पण बापाला तुझ्या काय खाणं नाही तुमचा जावाय असं बघायचं धोंड्याचा महिना अरे काय करायचं तुम्ही केल्यावर आम्हाला ती करते तर आता सगळे जरी येतील घेऊन तुझ्या बापाची इज्जत जाईल मला काय घेऊन देणार मग कशाने जाते तिच्या बापाची इज्जत कशी होईल तर काय म्हणजे कोण तुम्हाला आणणार आहे लक्ष्मण मेहण्याला वागा की का जावायला खरं मेहण्याला मेहण्याला अहो नाना हे कार्यक्रम माझा हाय तुमचं काय चालू आहे मला अंगठ्या पाहिजेत अंगठ्या पाहिजे अहो कार्यक्रम कुणाचा आहे बघा की हे मला ते चंद्र पाहिजे तुझा कार्यक्रम हाय तुझा कार्यक्रम हाय तुझा कार्यक्रम आहे आम्हाला बी दिसतय पण आमच्या ह्या म्हातारपणाला आम्हाला नटायचं बघू दे की ह्या पाहुण्यापून त्या पाहुण्यापून काही करायचं सुनबाई माझं झेंपर चांगलं जर नाही शिवलंच का नाही तर तुझी माझी खैरच नाही बघ पंचकुणी गळा काढायचा त्याला लेस लावायची त्याला लटकन लावायचे हा इतकं भारी झेंपर आलं पाहिजे बघ मी तुला सांगायला बार बार मला सांगायचं करायचं नाही हा एकदा सांगून ठेवणार अग म्हातारा म्हणे ढोकळा म्हणे तुला कशाला गे लेस झेंपर लाग कशाला गे तुला एवढं लय आटास आता कोण म्हणा म्हातारी म्हणतोय कोण म्हणतोय हा दरदरी डोकाला दिसायला की डोळ्याला चष्मा लागला आता चष्मा तर नेमक्या लेकराला आज दवाखान्यात ऐकलंय तीन महिन्याच्या लेकराच्या डोळ्याचं ऑपरेशन झालंय किती तीन महिन्याच्या लेकराचं आता मी तर अर्धी झाली बाई माझं तर होणारच वयाच्या मानानं आज तीन लेकराच्या तीन महिन्याच्या लेकराचं ऑपरेशन म्हणल्यावर बघा हे कुठं गेलं ते असलं शिवलं डिझाईन बघा आंधळ ते आंधळ गावकरी चरणा
ह्यालाच म्हणते हे बघा बघा निस्ते चमा चमा चमकले का नाही लाईटीला बाबा तसं नसतंय की हां बयो आय एवढं चढ हाय की गय गोदी उनी साहेब बघे गरम लई महागा असेल बाबा हे आहे का ना हां मग बघा इकडे काय सस्त आहे का असं कर इकडे बघू दे गळा मला बाबा लेस तू काय लावली भारी लावली वाली असत बंद टाकायचे राहिले तरी नॉट टाकायचे त्याला नॉट टाकायचे लेस लावायची काय करणार दिसे हां ठमकते बाय ठमकते आओ तुम्ही तुमचं भरडायचं बंद कराव आओ मुद्दा काय बघा की हे आपलं बोलणं कशावर चालू आहे तुम्ही तिसरीकडे जायला लागला वाट चुकायला लागला बोलायची तू काय उगाच मिनकुळीने वाट 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 करायला लागलीस ग आप तुझा कसला कार्यक्रम आहे तेवढा मी हे नाड्या पार पाडतो आणि 2 एकर जावयासाठी घालले आहे आणि आता 3 एकर घालवितो तुझ्या हक धवल्या जेवणा करता काय माझं कमी व्हायचं ते उद्या सगळ्याला खुश करून लावतो पाहुण्या रावळ्याला आवाज त्या करून ती मला जायचंय माझ्या शेतात पटकून लगेच करते लगेच सगळं हाय ना तेवढं घेऊन देतो का नाही बघ तुझ्या नवऱ्यानं घेऊन आणू आगर ना आणू दे माझी एवढी लाडाची मायना बायको आहे जा म्हणजे 3 एकर जमिनी का आणि देवळा जेवणाला पैसा घेऊन या आता जातो चहा करून दे जातो बँकेत असं कुठलं बांधून आणतो निस्त्या विश्वी हजार हजाराच्या नोटा विश्वीच्या नोटा म्हणला तुम्ही आधी नाही हजार हजाराच्या काय दुख वाटायला तुला नाही खुशीत करायचंय आपल्याला नाचून बघायचंय नाचून तेवढंच राहिले चटकून आपल्याला नाचून बघितलं म्हणजे तोंडात मुतायला होत माहिती का तुला काय असेल ते असं व्हायचं पाहिजे ना तू अंडात मुतायला म्हणजे नाचून नसते मुतत लेख मुतच असतोय नाचून आपली सेवा करीत असते म्हणून आपल्याला एवढं पुढी पुढी त्यांच्या करायचंय आलं का लक्ष यार काय तुझं सुद्धा बोलतेस ग आगम्या एवढं मत 2 लेकीचं एका एका मांडवी लग्न केलं साऱ्या गावाला गाव जेवण दिलं हे बघ कणकण 2 एकर जमिनी केली धडधडात गाव जेवण देऊन 2 लग्न केले लेकीचे आनंदात वाटा लावल्या आणि तू सांगायलीस माझं असलं कारण नाना तसलं कारण नाना हे जा आता उठा इथं लेडूस का माझं आऊट झालं तुमच्या बोलण्यानं कुठावर बघा काही राहणार असलं तर काम दादा नाही तर त्या सत्याला घेऊन जा तिकडे चारून आणा राहणार नाही म्हणजे किर झालं माझं डोस तो काय खरबुट आणि तोंड करून सांगा लागलीस का जाऊ आता इथं अग चहा तरी सांग की सुनाला चहा पिऊन आता जाऊन एवढा मोठा पैसा आणून द्यायचा आहे तुला काय आहे करायला का पैसा दिला म्हणजे हा जाऊ का तिकडे चहा जातो जानू जातो मग हा हे ना मागू दे आता मला पैसे मी सांगतो कसं काय हा 5 रुपये द्या हा